अरे भैया क्या ना भाजी ना। दे भैया। अरे मटन बनो ले, आप अपन खाना रे। ये ना कलेजा के, कलेजा के ये मैंने बस बस किसका बोल रहे हो? मैंने मस्त बनना। आज मी मटन बनवलं आणि आमचा तांबडा तांबडा रस्सा मध्ये काय कोणत्या रस्सा काय आहे? लाल रस्सा मध्ये बनवलं। हां लाल रस्सा मध्ये बनवलं। चल घे करा चल करा जे करा। या मंडळी मटन खायला। धन्यवाद। भरपूर लोक चालू झाले का व्हिडिओ बनवून? पैसे भेटतात एवढे लाईक करतात। कस का बनलं डबल ते करू ते फक्त आमच्यासाठी खाऊन बघा कसं बनलं ते। तुम्ही म्हणताल की यायला वरून खरोखर ड्रायव्हर लोक पण जेवण बनवतात एक नंबर। हा एक रोटी खाऊन बघा। अहो तुम्ही ना परत म्हणतात की नाही यार ड्रायव्हर लोकांसोबत जेवायला पाहिजे आपण, एवढं खास बनवतात ते। घरी तर रोजच खातो आपण पण गाडीमध्ये बनलेलं एक वेळेस खाऊन बघा, त्यावेळेस आपल्याला कळतं की नाही काहीतरी काहीतरी याच्यामध्ये फरक आहे घरच्या मध्ये ना आपल्या गाडीमध्ये बनवण्यात। किती मिनिट राहते भेटू? नगर रोडला कुठे भेटत मटण चांगलं? सांगा ना। नगर रोडला नाही, मी याच्यामधून आणलं केडगाव मधून मस्जिदीच्या बाजूला आहे ना, एक नंबर मटन मिळत ते पण बकऱ्याच, बकरी कापत नाही ते। ओरिजिनल 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 टेस्ट बघा ना, तेव्हाच कळते माणसाला टेस्ट। ते बिचाऱ्याचा बी धंदा चालू करू बे काय नाव आहे त्याचं काय भाई आसपास माहित आहे? नाही नाही वेगळंच नाही। या चोरून खा चोरून का हॉटेल मध्ये तुम्हाला चोरून खायला भेटत नाही, ते तो वेगळा रस्ता असतो। ते सारे गिरवी काय टाकतात किती तीन तीन दिवसाची, आणि आपलं मटण बनत फ्रेश एकदम फ्रेश आणि भाजी एकदम गिरवी नसते काही नसतं। आपल्या याच्यामध्ये मसाले असतात फक्त, आणि त्या मसाल्याची भाजी एक नंबर बनते। आणि त्या ग्रेव्हीमुळे काय होतं, हॉटेलच्या ग्रेव्हीमुळे काय होतं माहितीये का, चार चार दिवस आहे ना आपलं पोट खराब होतं। त्याच्यासाठी गाडीमध्ये जेवण बनवून खावा। कुणी भी टूर बाहेर चालल्या तर गॅस सोबत घेऊन जावा। नाही नाही गॅस तर ऑलरेडी आपल्याकडे भांडे सगळे आहेतच, त्याच्यामुळे काय आहे की जेवण बनवून खायचं एक तास लेट, पण जेवण आपण स्वतः बनवून खाल्लं ना तर आपली इम्युनिटी पॉवर वाढते। तुम्हाला दोन चार आयटम करून दाखवल्या सर, आम्हाला टाइम नाही आता ते खरं ना, आपण दुसऱ्याला खाऊ घातल्या बनवून दिलं। मला काय माहिती आता यांचा नंबर येऊ त्यावेळेस बनवायचं, त्यावेळेस या तुम्ही बस कसं कसं बनवतो या माझ्या जेवण बनवून खाण्यातच आहे। आणि अन्यथा तुम्ही ना किती हॉटेल मध्ये खाल्लं ना तर सगळी तुमचे पोट खराब होणार, म्हणून आपण खाल्लं ना। त्यामुळे तर ड्रायव्हरला करोना झाला नाही कधी। अरे कुठं झाला, आतापर्यंत आपण स्ट्रॉंग आहे ना।
खाऊन पिऊन बनवून खातो आपण, म्हणून आपण स्ट्रॉंग आहे. हॉटेलमध्ये आपण जेवणच नाही करत, 99% करत नाही मी. 1% काय असतं माहितीये का, की कुठंच काही सहारा नाही आणि त्या मजबुरीमुळे आपल्याला जेवण करावं लागतं, तेव्हा करतो. नाही अन्यथा आपण हॉटेलमध्ये जेवत नाही.